माध्यमिक शिक्षकों की विभिन्न मांगों को लेकर आज नागपुर स्थित संविधान चौक पर आंदोलन किया गया, जहां बड़ी मात्रा में विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ के पदाधिकारी एवं शिक्षकगण उपस्थित थे। गौरतलब है कि निजी सहायता प्राप्त संस्थानों के तहत प्राथमिक माध्यमिक शिक्षकों और गैर शिक्षण कर्मचारियों के साथ साथ अल्पसंख्यक के अमराठी उर्दू स्कूलों में मराठी भाषा के स्वैच्छिक शिक्षकों की लंबित समस्याओं और मांगों का समाधान करने के लिए संघ के विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ की ओर से प्रदर्शन किए गए, जहाँ मुख्य रूप से आंदोलनकारियों से मांग की कि उनका प्रलंबित छठवां वेतन जल्द से जल्द दिया जाए, साथ ही साथ राज्य के अमराठी शिक्षकों का स्थगित मानधन उन्हें जल्द से जल्द दिया जाए। ऐसी कई मांगों को लेकर शिक्षकों ने संविधान चौक पर आंदोलन किया, जिसके बाद जिलाधिकारी के माध्यम से शिक्षा मंत्री को ज्ञापन भी सौंपा गया, जहाँ पूरी मांगों का विवरण दिया गया। इस समय बड़ी मात्रा में शिक्षक मौजूद थे। पहले प्रथम मैं अपना परिचय देतो। मी मनपा शिक्षक संघाचा उपाध्यक्ष नात्याने आम्ही 18 वर्षापासून महानगरपालिकेचे शिक्षक कर्मचारी आहे, त्यांना 6वा वेतन आयोग थकबाकी अजून मिळाली नाही आहे। शासनाने 7वा वेतन आयोग लागू केला आणि 7वा वेतन आयोग लागू करताना सुद्धा आमच्या काही शिक्षकांना अन्याय झाला आहे, कारण जे निवृत्त झाले जे शिक्षक कर्मचारी त्यांना ग्रॅच्युटी कम्युटेशन हा सुद्धा लाभ योग्य भेटला नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही संघर्ष करत आहोत आणि 59 महिने थकबाकीचा जो बोजा आहे तो महानगरपालिका बिल्कुल नाही आहे, तरी महानगरपालिका आयुक्ताची दखल घेत नाही आहे आणि शासन दरबारी हा निर्णय रेटून लावला आहे आणि शासनाने सुद्धा याला मंजुरी दिली होती, परंतु तरीही इथे विभागीय जे अधिकारी आहे आपले आणि त्या अधिकाऱ्यांनी हा आमचा बिल जे वेतन बिल तयार झाले ते रोखून धरले, ते वेतन बिल जे आहे ते वेतन पथककडे पाठवायचे होते, ते अजूनही धुळखात आमच्या महानगरपालिका शिक्षण विभागात पडले आहे, तर आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा हीच आमचं रास्त मागणी आहे। कारण 59 महिन्याची जी थकबाकी आहे ती आमची हक्काची थकबाकी आहे, त्याबद्दल महानगरपालिका कोणताही बोजा पडणार नाही। म्हणून आम्ही हा आंदोलन विदर्भ माध्यमिक शिक्षक यांच्या वतीने 18 वर्षापासून लावून धरत आहोत। आमची ही मागणी पूर्ण हवी त्यासाठी आम्ही निवृत्त शिक्षक कर्मचारी आणि जे काही शिक्षक आता कामामध्ये आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही आमचा लढा रेटून धरत आहोत। कैमरा पर्सन राजकुमार बोहट के साथ मनीष टिमरी की रिपोर्ट।